पहा पहिले बक्षीस मात्र लावला गेलाय दोन विकेट साठी. पहिला चेंडू टॅप केला, चेंडू पूछ केला, रेमटवला गेलाय, तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरकला गेलाय. संघाचा श्रीगणेशा झाला गेलाय, तर पूर्णपणे संधी असेल गोलंदाजासाठी. ऋतिक भोईर आणि प्रमोद गायकर यांच्याकडनं तब्बल दोन विकेट साठी 2000 रुपयाचा पारदर्शी. हो काय गोलंदाजी, पूर्णपणे यॉर्कर चेंडूचा वापर केला जातोय. नेताव चेंडूची सांगता, डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज. प्रतीक साठी मात्र पूर्णपणे संधी आली गेली आहे. दोन विकेट साठी मात्र 2000 रुपयाचा पारदर्शिक लावला गेलाय. हो झेल उडाला, झेल पकडेल का? हो शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल जमिनीला दान होतोय. पहा चुकी आणि चुकी, तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात वेगाने. या दोन धावीच्या मदतीने धावपटलावरती धावा लावला गेल्यात, तब्बल 3 धावा. अद्यापि प्रतीकचा विचार केला, 3 चेंडू फेकल्या, 3 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात. पूर्णपणे संधी असेल 2 विकेटसाठी मात्र तब्बल 2000 रुपयाचा पारदर्शिक लावला गेलाय. पुन्हा एकदा तयार, राईट अप फॉर द विकेट. नको लय नकरा, दाखवून दिला गड्याना कडला काम, जसा आला तशी टाकली उपट. हो पुन्हा एकदा हुक केलाय चेंडू, बाबा 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 बा निकी शिला भात खाऊन आला का गडी, बोलावं लागला तावकडाय. हाय तो चौकार. अद्याप विचार केलाय गोलंदाजाने, तब्बल 5 चेंडू फेकल्यात, 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. अजूनही या चेंडूचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा तयार, राईट अप फॉर द विकेट. हो पुन्हा एकदा उडवलाय, बाबा 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 मोजून मापून मारलेला हा फटका. पंचांचा अजून डिसिजन याचा बाकी, म्हणजे टेप घेऊन मारलेला फटका. हा आहे तो चौकार. थँक यू. आता काय सांगायचं आहे घड्याल, 3 चेंडूचा विचार केला, फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. म्हणजे पावडर लानली, गजरा माली, हानीच कसून व सोर ये तू, राना वनातून इशे जंगलातून जास कस व सोर ये तू. आता ना सोरे सोरा बरा नी राहील, नी तर एका सोरा तुला पटवेल. आता ना सोरे बरा नी राहील, नी तर एका सोरा तुला पटवेल. काय फॅटिंग वा वा, यो गडी बुहू बेकार तापलाय का काय गडी, गड्या काय खाऊन आलाय तू, उपटी घालाय सुरुवात केली गड्याना. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय गेलाय, धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात, तब्बल 17 धावा, बिनबाद 17. नवीन गोलंदाज आला, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय पाटील. पुन्हा कमबॅक करावं लागेल अजय पाटीलला. पहा पहिल्या षटकाचा विचार केला, तब्बल 17 धावा खर्च केल्यात. या गोलंदाजी मात्र पूर्णपणे कमबॅक करावं लागेल, मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवावं लागेल गोलंदाजाला अजय पाटीलला. हो पहिलाच चेंडू, बा 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 अजय पाटील आहे तर साधना काय सांगायचंय. हा आता काय सांगायचंय गड्या, लेम ना काय ना, कोण कोट आहे फेकीत. अजय पाटीलचा विचार केला ना, गोलंदाजी मात्र चांगली केली होती, त्याला मात्र क्षेत्ररक्षण पात्र. पहा चुकीचा ना चुकीचा, चेंडू मात्र गॅदर करता आला नाही. त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च केल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात, तब्बल 19 धावा. दुसरा षटक मार्गस्थ असताना बिनबाद 19 धावा. पुन्हा एकदा तयार फलंदाज स्ट्राइक एंडला कुणाल. अह बा 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 काय सांगायचंय, फुलटच चेंडू होतं मात्र त्याला बघ गड्यांना काय चाललंय काय माहिती.
अरे टमावच का आता अवघडता आता आमच्या हंपरांना त्रास तर नका द्याव तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरकला गेलाय धावपट्टावरती धावा लावल्या गेला तब्बल 20 धावा पुन्हा एकदा तयार असेल राईट आर्म ओवर द विकेट स्ट्राइक मारून रोटेट केली गेली आहे ओहो पुन्हा एकदा हलक्या शाताने कट करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा मात्र कुठलाही संपर्क जुळत नाहीये कमबॅक केलाय मी म्हणे गोलंदाजाने अद्याप तीन चेंडू फेकले तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त तीन धावा खर्चायला गोलंदाज अजय पाटील ने तोच फलंदाज मात्र ज्यांनी उद्दा धावा कुठून काढल्यात फलंदाज स्ट्राइक एंडला ओहो पुन्हा एकदा उडवला चेंडू झेलची शक्यता होईल का बा 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 फाटली गड्याची वागूर काय सांगायचंय वागूर रही खर्च आणि डुकर जला वरून हा येतोय चौकार थैंक यू डीजे आता काय सांगायचंय खोडी उजेला खरा पण वागूर राहिली वयचे वरचे साईडला ना डुकर जला खालून बा 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 काय सांगायचंय योगडी लय तापलाय काय पहा डिसिजन देतील पहा डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका पहा आमचे पंच मात्र निश्चित आहे हा चौकार आहे पहा शेवटच्या मुवमेंटला मात्र थोडासा पाय अडकला हा चौकार चौकाराच्या मदतीने धावपट्टावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 28 धावा विचार केला ना काय फटकेबाजी फलंदाज मात्र पाहू शकाल भूषण ने मात्र काय फटकेबाजी वाह थांबा थांबा पंच थांबा लाईव्ह मध्ये चेक केलाय पंच दगड उडली आहे हा चौकार नसेल ज्या धावा किती घेतल्यात डिसिजन काय असेल पहा पहा तिसरे पंच आमचे पाहतील हा चौकार नसेल हा दोन धावा हे दोन धावीच्या मदतीने धावपट्टावरती धावा लावला गेला तब्बल 26 धावा क्षमा असावी पहा कुठल्याही संघावरती अन्याय होऊ देऊ नये पहा पुन्हा एकदा उडवलाय त्या दिशेने क्षेत्ररक्षण जवळपास नाहीये दूरवर नाही येईल उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र दोन धावीची धाडस केलाय पहा काही गरज होती का काही गरज नव्हती चेंडू मात्र हातामध्ये होता पहा धावता धावता मात्र बराच वाकडा तिकडा धावला पण गड्याल काय ना जमला चौकार वाजवी खेळ संपला गेला धावपट्टावरती धावा लावल्या गेल्या तब्बल एक गड्याच्या मोबदल्यात 27 धावा पहा दुसऱ्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जयेश भोईर पहा यश भोईरचा विचार केला पूर्णपणे संधी असेल प्रत्येक विकेटसाठी मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल आमचे मान्यवर ऋतिक भोईर आणि प्रवीण गायकर यांच्या प्रमोद गायकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल प्रत्येक विकेटसाठी पहा पूर्णपणे संधी असेल या गोलंदाजाला पूर्णपणे संधी काय संधीचं सोनं करील का हा गोलंदाज एका विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला आहे पुन्हा एकदा तयार स्ट्राइक इनला फलंदाज कुणाल ओहो शॉट बोलवलाय पुल केलाय एक डाव तर वेगाने पूर्ण केले गे शेवटच्या मुवमेंटला पहा चेंडू जाईल फरार आउट फुल पॉवरफुल चौकार
थैंक यू डीजे या चौकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल 31 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात मात्र फटका होता, शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र प्रति उत्तर दिलं फलंदाज. एकदा तयार असेल मात्र काही चौकारा नाही, मात्र धावपल मात्र पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 31 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला, पहिल्या चेंडू मध्ये मात्र चौकार खर्च केलाय. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज एज भोईर साठी मात्र पूर्णपणे संधी असेल. एका विकेट साठी तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल आमच्या मान्यवर ऋतिक भोईर आणि प्रमोद गायकर यांच्याकडनं. हा मात्र चेंडू डॉट फेकला जातोय, पहा एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खर्च केल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार गोलंदाज राईट अप ओर द विकेट. चल कर सके पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर जाऊ घरी. पुन्हा एकदा हुक केलाय चेंडू समोर त्या जीसीने, मात्र तोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल कम्प्लीट. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे, स्ट्राईकच्या मदतीने सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 32 धावा. पुन्हा एकदा हो बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू, चेंडू थांबणार नाहीये. बापा 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 षटकार. तुला काय झालं तापला गडी, आता काय सांगायचं आहे बॅटिल कुइलू लावणाला का काय. हो पण एकदा हुक केलाय चेंडू, एकदा उतर वेगाने पूर्ण केले गेले, उचलेले चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड मात्र पुढे सरकला गेलाय 39 धावा. या षटकाचा विचार केला ना, अद्याप मात्र 5 चेंडू फेकल्यात, 5 चेंडू मध्ये मात्र धावा खर्च केल्या त्याने तब्बल 12 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. हो पुन्हा एकदा घुटना देख आणि तमाशा देख, चेंडू रेमटवला गेलाय तोपर्यंत मात्र सिंगल फेकी सुद्धा अचूक. वा काय फेकी. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला, धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल 40 धावा. ओर टू डीजे. थोडा स्पीडअप करा पंच, वेळेचं मात्र पूर्णपणे बंधन असेल. थोडासा या संघाला उशीर झाला. गुरबी संघाचा विचार केला ना, पहिल्या षटकाचा विचार केला, त्याने धावा खर्च केल्या 17 धावा. त्याच्यानंतर आला गोलंदाज अजयने फक्त ना फक्त 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज एच भोईरने मात्र 13 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती आला गेला चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज सागर पाटील. पहिल्या गोलंदाजाचा विचार केला ना, तब्बल 17 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. अजून मात्र विकेट मात्र मिळत नाहीये. पहिला विकेट मात्र ही जोडीचा विचार केला ना, भागीदारी मात्र दोघांमध्ये तालमेल मात्र खूप जुळलेला आहे. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज. हो शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता. बा 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 काय सांगायचं घडलं, फसला वागरीत
आत्ता कड़े बरबर शिले वागूर बरबर माडली हो दूसरा दड़गा या पण तर पूर्णपणे संधी असेल या गोलंदाजाला अजूनही जर एक विकेट घेतला ना तब्बल 2000 चा पारितोषिक दिला जाईल ऋतिक भोईर आणि प्रमोद गायकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा मानक्रेडिट ठरेल हा गोलंदाज या चेंडूमध्ये जर विकेट प्रस्तावित केला तर नवीन फलंदाज आला गेला मैदानामध्ये स्ट्राइक एंडला फलंदाज सौरभ नवीन फलंदाज सौरभ ओहो हा चेंडू मात्र चांगला लाइन टप्प पडलीने थोड़ा सा आतल्या दिशेने वळण घेतो चेंडू निर्धाव चेंडू ची संगता काय गोलंदाजी करते गोलंदाज अद्यापी विचार केला दोन चेंडू फेकल्यात दोन चेंडू मध्ये मात्र एक विकेट मात्र प्रस्तावित केलाय पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहा डायरेक्ट हिट केला असताना निकितचं चित्र मात्र वेगळं पाहायला भेटलं असतं मैदानामध्ये तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राइक रोटेट झाली गेली आहे शाईकला आणण्याचं काम केलं फलंदाज सौरभला स्ट्राइक एंडला दीपेश पूर्ण म्हणजे संधी होती गोलंदाज 2000 पारदर्शक पण तसं काही केलं नाही त्याने पण चांगली गोलंदाजी केली अद्यापी या गोलंदाजाने तीन चेंडू फेकल्या तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा जेलची शक्यता बा 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 अरे बा बा काय सांगायचं आहे गड्याला यानं निकी मुंबईवरून धागा आणलाय कारण उल्हासनगरचा डुप्लिकेट धागा यो मुंबईचा धागा ओहो उल्हासनगरचाच करी आहे म्हणजे यानं वेगळा बनून घेतला असेल त्याच्या कंपनीचा पुन्हा एकदा मात्र झटका लागतोय संघाला तिसरा झटका ओर टू डीजे उल्हासनगर मध्ये सेपरेट मात्र तेही वागूर बनवून आणलेले सेपरेट प्रायव्हेट म्हणजे उल्हासनगरचा बोलला ना उल्हासनगरचा फुसका माल म्हणजे तसा या उल्हासनगरचा म्हणजे याही प्रायव्हेट बनवून घेतलेला आहे वागूर हो जीन्स जीन्स म्हणजे जीन्स कंपनीचा पुन्हा एकदा तयार गोलंदाज राईट अप ऑर द विकेट ओहो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बा 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 आता काय सांगायचं आहे गड्याला आता तीन कॅचेस घेतले आता म्हणजे यानं बरोबर शिवून आणलाय गड्याला त्याच्या कंपनीचाच माल असेल संघाला लागतो बॅक टू बॅक हा दुसरा झटका दोन चेंडू मध्ये दोन विकेट घेतले म्हणजे 2000 रुपयाचा पारितोषिक ठरला या गोलंदाजाला ऋतिक भोईर आणि प्रमोद गायकर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आला गेला या जमा सुद्धा झालेला या गोलंदाजाला वाह काय गोलंदाजी एकदम तिखट गोलंदाजी कोण नाही कोणचा डाल भात लोणचा चल कस के पहिली बारी लागला तर लय भारी नाही ते जाऊ घरी हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पायावरती हा चेंडू फेकला होता तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले मैदानामध्ये हो प्रतीक साठी मात्र सुवर्ण संधी तीन टोटल तीन मात्र झेल पकडल्यात तर राणी धाव्यावरती मात्र त्याला पार्टी संध्याकाळी बाबा बाबा पंकज भोईर यांच्याकडनं बाबा गडे आज तावमार आज आखी कोंबडीच जे विचार केला तीन चार षटकाचा वाजवी खेळ संपला गेला धापटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 42 या षटकाचा विचार केला ना फक्त दोन धावा खर्च केल्यात काय गोलंदाजी वाह पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 17 धावा खर्च केल्या त्याच्यानंतर आला गोलंदाज त्याने मात्र
दहा धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर आला मात्र गोलंदाज एच भोईरने मात्र 13 धावा खर्च केल्या। या गोलंदाजाचा विचार केला ना, सागर पाटीलचा विचार केला, फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या, 3 गडी सुद्धा महत्त्वाचे बाद केले। काय गोलंदाजी, वाह जिंगो जिंगो भाई छा गए। पूर्णपणे अडचणीत सापडला गेला। हा षटक म्हणजे हाणामारीचा षटक, या षटकामध्ये म्हणजे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल। मी तो 55 ते 50 जर पलटला ना तर चांगला टार्गेट सेट होईल। पुन्हा एकदा तयार, ओहो हुक करण्याचा प्रयत्न, बाबा 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 बाबा, ओहो 3 तारा पावणे 12, 3 तारा पावणे 12, फटाफट फटाफट चा ठेव पोरा, काय सांगायचं आहे आता। यो चौकार लेग बाईस, थैंक यू बा 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 बा, काय सांगायचं आता। आता त्यांना कमी दिले म्हणजे तू जास्त दे, वाईट प्लस 4 झाला खर्च। पुन्हा एकदा हुक केला चेंडू, टॅप केला चेंडू, पूछ केला चेंडू, रेमटवला गेला तोपर्यंत, बा बा काय सांगायचं आता। फाटली गाड्याची वागूर, हे गाड्या नावरभर शिकली का काय, त्यांना सेपरेट बनवून घेतले। आता तू हान तो धागा, तोपर्यंत मात्र 2 धावा, या 2 धाव्याच्या मदतीने धापटलावरती धावा लावल्या गेल्या, तब्बल 49 धावा। विचार केला गोलंदाज, सागर पाटील फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या, मात्र अजय पाटील आला, अजय पाटीलचा विचार केला, 1 चेंडू मध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात। ओहो हा चेंडू मात्र चांगला आहे, लाईन सुद्धा चांगली आहे, चेंडू सुद्धा चांगला आहे, निर्धाव चेंडूची सांगता, डॉट चेंडू फेकलाय, चांगली गोलंदाजी। पहा पहिला चेंडू मात्र खराब फेकल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने, चांगली गोलंदाजी करावी लागेल। शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक, हाणामारीचा षटक म्हणजे कुतवा कुतवीचा षटक। या षटकामध्ये टार्गेट मात्र किती सेट होईल, पहा लॉलीपॉप झेल पडला गडीने, मग भोक्सेन काय सांगायचंय, गरज शिली बरोबर। आता संघाला लागतोय तब्बल 5वा झटका, जसा विचार केला ना टेपानीच माप घेऊन गेलेला का गाडी, मोजून मापून मारेला फटका, आल्या आल्या तडाका षटकार। पुन्हा एकदा तयार, अजय राईट मोर द विकेट, ओहो हा चेंडू मात्र चांगला आहे, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानं थोडासा उचली घेतो चेंडू, नीताव चेंडूची सांगता। या षटकाचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धापटल्यावरती धावा लावल्या गेल्या, तब्बल 55 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक, ओहो हुक केला चेंडू, जवळपास क्षेत्ररक्षण कुणी नाहीये, एक धाव तर वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, जोपर्यंत फेकेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव पूर्ण, थोडासा फंबल पहा, फक्त न फक्त 2 धाव असतील, 2 धावीच्या मध्ये मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्या, तब्बल 57 धावा। पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय, धावपटलावरती धावा लावल्या गेल्या, तब्बल 57 धावा, 58 धावेचं लक्ष ठेवलंय। यानंतरची लढत असणार आहे चैतन्येश्वर खुटारी विपक्ष श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघ, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। श्री गणेश वल्लभ चैतन्येश्वर खुटारी
संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा आणि मान्यवरांच्या शुभाशीर्वाद नाणेफेक केली जाणार आहे। स्पर्धा पण पाहतो स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे यांची अविस्मरणीय आठवण म्हणून श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या संयुक्त विद्यमानाने महेश दादा पाटील युवा नेता भाजपा तोंडरे आणि भारत दादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आमदार चषक 2023 ये पर्व आठवे पर्व आपण पाहतो आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणार आहे चैतन्यशोर खुटारी विपक्षे श्री गणेश वल्लभ। संगनायक यावा इमिजिएटली आपल्याला टॉस साठी यायचे आहे। नाउ आई वुड लाइक टू रिक्वेस्ट आई एम रिक्वेस्टिंग स्कीपर ऑफ द बॉडी टीम श्री गणेश वल्लभ एंड चैतन्यशोर खुटारी बॉथ क्रिकेट टीम ओनली वन कैप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस। टॉस के लिए आप संपर्क करें दोनों टीम के कप्तान शीघ्र आप यहाँ पर संपर्क करें। टॉस किया जाएगा हमारे अतिथि मेहमानों की शुभातों से। आज यहाँ पर हम बिल्कुल इनवाइट करना चाहेंगे बिल्कुल चाहता हूँ टुडे ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर विश्राम पाटिल मैन फ्रॉम अम्बे प्लीज कॉल द टॉस। आपके शुभाशीर्वाद से हाथों से यहाँ पर टॉस करें। श्री गणेश वल्लभ नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा बघा। खुटारी क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही आता वळणार दुसऱ्या सत्रासाठी। वाकलन गावातील ठाणे ग्रामीणमधील अतिशय नामवंत क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र ओमकार शेट्टे वल्लभ दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करूया। विश्राम पाटील आंबे यांच्या शुभाशीर्वाद नाणेफेक केली जाईल। सामना 5 षटकांचा असणार आहे। Has the match is up correct only 5 overs. Vishram Dadancha Shubhasthe Nanepeki Li Jata Ahe Nanepeki Cha Kaul Chetaneshwar Khutari Cricket Sangha Dhoni Cricket Sanghala Manapurvak Shubhechha Sanghanayak Nanepeki Apun Jinkleli Ahe Nirnay Apla Ka Asnar Ahe Golandaji Guru Amdar Chashe Cricket Sparne Madhe Tumhi Ite Dakhal Jhalela Ahat Chatrakshan Karnyata Apun Nirnay Svikarlela Ahe Nanepeki Jinkleli Anta Tumhi Chatrakshan Karnyata Nirnay Ka Svikarla नंतर चेस करू शकतो आम्ही। एकंदरीत त्या स्पर्धा वर्ग आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन खूप छान आहे आणि दादाला मी धन्यवाद करतो आम्हाला एंट्री दिल्याबद्दल। खूप खूप शुभेच्छा। तर संगणक नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंग घेतली असते आम्ही फर्स्ट। तर या स्पर्धेमध्ये आता तुमच्या मनासारखं झालेलं आहे नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्ही कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात? तयारी तर नाही आताच क्रिकेट चालू झाले आणि आमचा क्रिकेट थोडा लेट होते 1 महिना लेट त्यामुळे तयारी नाही काही। खूप खूप शुभेच्छा। नाणेफेकीचा कौल चैतन्यशोर क्रिकेट संघ खुटारी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय शत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। तर वळूया दुसऱ्या सत्रासाठी ओमकार शेट्टे यांच्याकडे। थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर। दुपारच्या लंच नंतर आता मात्र महागुरूंचा आवाज अजून कडक झाला। आपण जेव्हा मैदानात आहात स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2023 भव्य दिव्य असं पर्व सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। लेट रिपोर्टिंग त्यामुळे पॅनल्टी 2 रनची जय भवानी कोपरोली पेन क्रिकेट संघाला। बॅटिंग केली पहिल्या डावात पेननं आणि टार्गेट सेट केलंय त्यांनी मैदानावरती आपण पाहताय 58 धावायचं। एका ओव्हरनंतर पॅनल्टीच्या ज्या 2 धावात त्या बॅटिंग कार्डवरती ऍड केल्या जातील खंडेश्वर गोरपे टीमच्या धावफलकावरती। मॅच ऑन गेम ऑन ऑल द बस दोन्ही टीमला। पहिला बॉल पहिल्यावरती हल्ला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो एक दमदार षटकार। नो डाऊट अट ऑल दबदबा टीमचं नाव अध्यक्ष स्वतः विनोददा पाटील यांनी एक शब्द दिला होता भारत म्हात्रे कुणाल म्हात्रे। कुणाल दादांना बॅटिंग केली होती चेस करताना 12 बॉल 31 मॅच 2 बॉल ठेवून सामना त्यांनी जिंकला होता। स्वतः विनोददा पाटील म्हणाले नागझरी टीमला तुम्ही भरपूर चांगला खेळता आणि ज्यावेळी पुढचं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक होईल त्यावेळी आवर्जून नागझरी टीमच्या नावाचा विचार केला जाईल। बॉला तयार बॉलिंग कार्डवर ऑन साईडला खेळायचं होतं फ्लिक करत असताना चालला आउटफील्ड फास्ट मिसफील्ड झाली आहे बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात
आणि दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील। स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे प्रतिष्ठान या नावाची चर्चा आज प्रत्येक ठिकाणी होते, गावोगावी होते, कारण आजवर आपला उभा आयुष्य निस्वार्थी सेवा करताना ज्या व्यक्तिमत्वानं घालवला आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे मिस्यू काका, असा जन्म लाभला देवा, जसा चंदन व्हावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा, आठवणीतील सहवास आपला पापणी ओलावली विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली आणि काकांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू पूर्ण आपल्या म्हात्रे परिवाराच्या वतीनं, नागझरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या वतीनं, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा दिली। लाईन चांगली आहे बॅटची, कडा फिल्डर झालेत बीट, बॉलचा लेफ्ट फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आणि फरार होतोय चेंडू, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चार। छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकलं, जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, ज्यांना मुघलांना सळो की पळो केलं अशा वाघाला जिजाऊचा वाघ छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। 1614 अजून ऍड होतील का, सहा की विकेट, विकेट की सहा, सहा की विकेट, स्टॉप केलाय, सेफ आहे, सेफ आहे, हाताला लागून बॉल खाली पडला बाउंड्रीच्या आतमध्ये, सेव्ह केला, चांगलं क्षेत्ररक्षण आपण म्हणूयात। टीमची टोटल स्कोर कार्डवरती 2 पुढे झाल, 16 धावा धावफलकावरती, पेनल्टीच्या 2 त्यामध्ये ऍड केलेत। बॉल तयार, षटकातील पुढचा बॉल, स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, पुन्हा एकदा थोडेसे फंबल झाले, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल नंतर पहिलं षटक पूर्ण झालं, खर्च झाले धावा 15, पेनल्टीच्या 2 त्यामध्ये आपण ऍड करतो, टोटल स्कोर 17, टार्गेट मैदानावरती 58 आणि 24 चेंडू, 41 धावेची गरज खांडेश्वर गोरपे टीमला जय भवानी कोप्रोली पेनच्या विरुद्ध। टीमची टोटल स्कोर कार्डवरती 17 झाली आहे, सुरुवात तर चांगली मिळाली आहे बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहताय खांडेश्वर गोरपे टीमला। पहिल्या फेरीतला हा 4th सामना आपल्या समोर आहे, यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला आहे, चैतन्यश्व खुटारी विरुद्ध श्रीगणेश वल्लभ या दोन टीमच्या दरम्यान ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे, कारण आधीच आपण पाहिलं ज्यावेळी कोप्रोली पेननं लेट रिपोर्टिंग केलं त्यांना पेनल्टीचा सामना करावा लागला। बॉल तयार, ओव्हर नंबर 2, सलामीची जोडी मैदानावरती आहे कल्पेश आणि भगवान, कल्पेशनं 6 बॉलमध्ये वैयक्तिक 15 रन्स केलेत, एक चांगला स्टार्ट त्यांना दिलाय इकडे गोरपे टीमला। बॉल तयार, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर इन कटर आत येणारा होता, ही कला फार कमी बॉलर्सकडे असते आणि जी त्याची शैली आहे, जो त्याचा पिचिंग पॉइंट आहे, गुडलेन स्पॉट लेंथ झोनमध्ये, तिथनं चेंडू जर तुम्ही आत आणता क्लीन बोल्ड लेग बिफोर विकेटच्या चान्सेस जास्त असतात, इम्पॅक्ट जरी तुमचा आउटसाइड ऑफ असलं, ज्यावेळी ओव्हर द विकेट राईटी बॅटरला तुम्ही बॉलिंग करता अंपायरला फिंगर स्टॉप करावं लागतं लेग बिफोर विकेटची अपील झाल्यानंतर, इथे विकेटच्या चान्स असत। ऑन साईडला हाफ ट्रॅकर पूल केला, बॉल चला मोड विकेटला डीप मध्ये, एक सिंगल तिकडे पूर्ण होईल आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे जातं। टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा,
मनापासून जीव लावला की रानातलं पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं. आपण जर माणूस होत त्या आयुष्य हे एकदाच, मी पण अनुको तर सर्वांशी प्रेमाने राहा ही शिकवण ज्या व्यक्तिमत्वाने दिली ते नाव म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे. आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा देणारी, भारतदादा म्हात्रेंचं कार्य जनतेसमोर आणणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहता. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांच्या नावानं आम्हाला ट्रॉफी 2023 लपटी बॅटर राऊंड विकेट त्याच्यासाठी. हाफ ट्रॅकर ऑन साइड ला कॅच ड्रॉप. ज्या विकेटचा सुगंध दरवळत होता आपण म्हणालो अगदी ते घडलं देखील. मैदानावरती कॉमेंटेटर कस ज्याला म्हटलं जातं, बॉलरची अबिलिटी पाहिल्यानंतर वाटलं की या बॉलर्सला कुठेतरी विकेट मिळायला हवी, बट इथे सोडलेला झेल तदनंतर मिळालेलं जीवनदान खांडेश्वर गोरपे टीम कडे. बॅटिंग लाईन धमाकेदार आहे, अजूनही त्यांचे स्लॉग पिंच हिट बॅटर्स येणं बाकी आहे. आणि अशा मिस्टेक झाल्या तर मात्र कोपरोली पेनला पुन्हा मोठा परतीचा प्रवास फार लवकर करावा लागेल. ओव्हर द विकेट, चांगला बॉल, चांगला टप्पा, इथे देखील विकेटची चान्स, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एसटी रक्षक आणि शॉर्ट थर्डमॅन कडे मिस्टेक, कॉल झाला नाही आणि बॉल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार चुकी. क्रिकेट जर आपण पाहिलं जवळजवळ डिसेंबर एंडला सुरू होतं, त्याच्यामुळे सरावाचा अभाव भरपूर कमी आहे. पण या मैदानावरती ज्यावेळी स्पर्धा होते कोणत्या टीमचा फारसा सराव नव्हतो, कारण दसरा झाला की आपण लगेचच मैदानाच्या तयारीच्या मागे लागतो. मात्र नागझरीची झलक सगळ्यांपेक्षा अलग आहे. दसऱ्याच्या 4 ते 5 दिवस आधीच अगदी डोंगरमाथ्याशी आपण विचार करू शकतो, पूर्ण पाऊस ज्यावेळी डोंगरावरती पडतो सगळं इथेच मैदानावरती पाणी साचतं, मात्र इतकं हार्डवर्क केलं जातं हे मैदान बनवताना की ते शब्दात न व्यक्त करण्यासारखं. ओव्हर द विकेट, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. पावरप्लेमध्ये कमबॅक गरजेचं होतं, एक चौकार जरूर आला मिसफील्डचा, एक कॅच ड्रॉप झाली, तिकडे रन्स आल्या, 2 षटकं मैदानावरती झाली आहेत पूर्ण. अँड आफ्टर 2 ओव्हर स्कोरकार्डवरती धावा आपण पाहता 25-25 विदाऊट लॉस, हा एक प्लस फॅक्टर आहे ना तो मिळणार या मॅचमध्ये खांडेश्वर गोरपेला. 18 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत अजूनही धावा मैदानावरती 33. म्हटलं जातं ना मित्रांनो, ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, नदी को रोकने से कभी समंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनता, पण तुमचा संघर्ष तो मात्र तुम्हाला विजेता बनवतो. या गिवात एक डीजे नितीन वाला ब्रेक. षटकं संपली आहेत मैदानावरती, 2 स्कोरकार्डवरती रन्स मैदानावरती झालेत त्या म्हणजे 25-18 बॉल 33 धावेची गरज. गोलंदाज आपण पाहिला ना ओव्हर नंबर 2 मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसला सतीश, आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर सज्ज संदेश सेकंड स्पेलमध्ये. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं त्या संदेशवरती विश्वास. पहिला बॉल अतिशय सुंदर आहे अलॉंग दी कार्पेट, आला डीपमध्ये लॉंग ऑफला, थोडंसं उसळी घेताना बॉल जरूर दिसला. नेक्स्ट मॅच मागचा हंगाम गाजवणारी श्री गणेश वल्लभ, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरुद्ध चैतन्य शोखुटारी, विशाल म्हात्रे, मयूर आणि तदनंतर लक्ष लागलं असेल रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक युवा यंगस्टर मस्त 360 विकीच्या बॅटिंगकड. टॉस जिंकला, खुटारीनं घेतली आहे फिल्डिंग, फिल्डिंग आहे ना खुटारी, तर वल्लभ टीम आपण रेडी राहायचं बॅटिंग डगआउटच्या बाजूला. आदरणीय धर्मा पावशे नितळस यांच्या ठिकाणी शुभागमन झालं, तर या आपण मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेळ जास्त जातो लक्षात घ्या, जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये नाही झाली तर 5वं षटक ज्यावेळी सुरू होईल तवी 4 फिल्डर 30-yard circle बाहेर असेल. अजून एक सुंदर बॉल, का वेग होता प्रचंड, लाजवाब, अगदी यष्टी रक्षक आणि टीमचा कॅप्टन देखील म्हणेल बॉल ज्यावेळी पीच झाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचला ये होईना बात,
अशी गोलंदाजी या मॅच मध्ये अपेक्षित आहे। 18-23 ची गरज। आता षटक चांगलं चाललं, पहिलं षटक थोडस महागड, त्यानंतर संदेश एक चांगला मेसेज देतोय आपल्या कोप्रोली पेनला। इथे देखील टायमिंग व्यवस्थित नाही झालंय, सिंगलचा प्रयत्न, सिंगल केली जाईल कंप्लीट, बॅकअप नव्हतं त्यामुळे डायरेक्ट हिट करताना थोडस स्वतःला थांबवलं। एक सिंगलला फरक पडणार नाहीये तसा फारसा कोप्रोली पेनला, कारण रिक्वायर रन रेट 11 पेक्षा पुढे होतं, मागच्या 3 बॉलमध्ये आले 10-2, त्यामुळे एखादा मोठा फटका इथे शोधावा लागेल। मग विकेट अजूनही 10 हातामध्ये आहेत, त्याच्यामुळे खांडेश्वर गोरपेट टीम या मॅचमध्ये चमक धमक दाखवू शकते। मलंगड विभागातून आलेला हा खांडेश्वर गोरपे, त्यांच्या विरुद्ध आहे कोप्रोली पेन, अर्थातच भरपूर दूरवरची लढाई, दोन संघांची गाठ पडली अष्टकाटक, आणि निमित्त स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक। हाफ ट्रॅकर बाउन्सर, तिखट बाउन्सर होता, नागझरीच्या मातीचा सुगंध आज कोप्रोलीच्या पेन पर्यंत पोहोचवेल गोलंदाज या ठिकाणी संदेश खांडेश्वर गोरपेच्या फलंदाजासमोर। एक सिंगल झाली, ऍट कीपरनं केली मिस्टेक, मिसफील्ड रेड रिपोर्टिंग, पेनल्टीच्या 2, अगदी अशा काही ज्या 4 ते 5 धावा या मॅचमध्ये एक्स्ट्राच खर्च केलेत ना, त्या मैदानावरती महागड्या पडतील शेवटच्या टप्प्यात, त्या सगळ्याचा हिशोब होईल। फलंदाज तयार, हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पुल करायचं होतं, एक सिंगल मिळतीय, चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती सुरू आहे, आणि ते फलंदाज रनआउट, फलंदाज रनआउट, विकेट सॅक्रिफाईस केली आहे, आणि इथे धक्का मैदानावरती लागतोय पहिला खांडेश्वर गोरपे टीमला। क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व धर्माशेठ पावशे नितलास यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचा आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 या स्पर्धेमध्ये भारतदादा म्हात्रे यांच्या वतीने स्वागत करत आहोत। विकेट सॅक्रिफाईस करायची होती कधीपासून, ट्राय चालू होतं रनआउटला कुठेतरी न्यू बॅटर मैदानावरती आत यायला हवा, जो या कंडिशन्सला मोठे फटके स्लॉग इट खेळू शकतो। मात्र गोलंदाज संदेश आणि कोप्रोली टीमचं देखील कौतुक करेल, अडचणीत होती टीम, 2 षटकांमध्ये 25 खर्च झाला, त्यानंतर हाच कोप्रोली पेंट संघ पुन्हा एकदा सांगतोय, कह दो मुश्किलो से थोडा और कठीण हो जाए, कह दो चुनौतियों से थोडा और कठीण हो जाए, अरे नापना चाहते हो अगर हमार हिम्मत को तो कह दो आसमान को और थोडा ऊपर हो जाए। ही मॅच आता एक वेगळ्याच वळणावरती आणून थांबली आहे, 60-40 जर आता बॅटल मैदानावरती रंगलं ना, तर 60% सामना थोडासा टर्न झालाय, तो म्हणजेच कोप्रोली पेनच्या बाजूनं एक बिकेट आला ना तर खांडेश्वर गोरपे पुन्हा एकदा मैदानावरती सांगेल आ देखे जरा किसमे कितना हादम। फटका चांगला, बॉल चालला सरळ मिड विकेटला, कॅच ड्रॉप, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ, अगदी 1983 ला कपिल देव निकसनं टिपलेली कॅच, भारतानं उचललं विश्वचषक, सातत्यानं ह्या चर्चा होतात। अगदी आपण पाहिलं ना, 3 भारतीय संघ 2 विकेट्स असताना विराट कोहलीची सोडलेली कॅच ओव्हर कम्प्लीट झाली आहे नंबर 3, आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहताय 35-35, जिंकण्यासाठी करायच्यात अजून येणारे 12 चेंडू आणि धावा त्या म्हणजे 23। कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, मागच्या बॉलवरती सोडलेला झेल, मिळालेलं जीवनदान, आलेल्या षटकाराच्या 6 धावा, या सगळ्याची किंमत खांडेश्वर गोरपे टीमला अगदी डीमार्टच्या एखाद्या होलसेल ऑफरसारखी मिळाली आहे की 1 get 6 फ्री, जिथे विकेट जाणार होती तिथे 6 धावा मोबदल्यात मिळाला। कोप्रोली पेन मिसफील्ड हे नातं काही संपायचं नाव घेत नाहीये, छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानावरती सुरू आहे, आणि रोशन पाटील तारा आपल्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, पेन विभागातील या टीमला अगदी ते चांगल्या प्रकारे ओळखतात। काय म्हणशील, या मॅचमध्ये थोडासा संघ उशीर आला, कदाचित अजूनही तो ताणतणाव किंवा तो थकवा कोप्रोली पेन मैदानावरती विसरू शकला नाहीये, थोडंसं एक रिलॅक्स कम्फर्टेबल झोन असतो ना, त्या झोनमध्ये अजूनही कोप्रोली पेन पोहोचली नाही, कारण भरपूर मिसफील्ड होतात। काय म्हणशील,
खरतर ओमकार आपण पाहिला पनवेल विभागातील क्रिकेट हे अगदी लवकर सुरू होतं. पेण मध्ये आपण मगाशी देखील उल्लेख केला डिसेंबर एंडिंगला त्या ठिकाणी बहुतांश क्रिकेट सुरू होतं आणि कोपरोली संघ फारसा पेण शहरामध्ये पेण विभागामध्ये जास्त जास्त क्रिकेट खेळत नाहीये, परंतु तरी देखील या संघाचं कौतुक करावं लागेल. आज या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. मौका हा दसूर तो जीतना भी चाहिए, ही वेळ आहे, ही कधी परत येणार नाही. आणि आत्ता काही केलं तर मग मात्र पेन पूर्ण चर्चा करेल कोपरोलीच्या नावाची, कारण म्हटलं जातं ना आयुष्यात न थांबता लढत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. काल जे तुम्हाला हरवायचा विचार करत होत ते आज तुमचं हात जोडून स्वागत करतील. किस्मत किस्मत की वाट, आज धूप तो कल बरसात भी आहे. सुख दुखाची ओंजळ म्हणजे हे टेनिस बॉल क्रिकेट. आणि ज्यावेळी एकदा का तुम्ही ग्रामीण पटलावरती गावाच्या नावासाठी उतरता मग सर्व काही पणाला प्राणपणाला लावून जिद्दीनं लढावं मग यशाचा किल्ला अगदी सहज सरवतो. फटका लाजवाब बॅटवरती आलाय, मिड विकेटला चाललाय, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं मस्तक पे दस्तक देती गेंद, सीमा रेखा पार छक्का. काय शॉट होता, इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दिस लॉट, एक खनखनीत षटकार आलाय. फलंदाज तुम्ही पाहताय सागर पाटील, ज्याच्या नावानं गोरपेचं क्रिकेट अलीकडच्या काळात ओळखलं जातं. डावखुऱ्या हाताचा एक जबरदस्त आक्रमक विध्वंसक फलंदाज, वाईट प्लस वन अशा मिळतील दोन, समीकरण 12-25. एका बॉलमध्ये आतापर्यंत आल्या रन 8, म्हणजे आता 11 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी धावा 17 अजूनही करायच्यात, मॅच बॅलन्स अजूनही संपली नाहीये. चांगला बॉल आलो बा, फुल टॉस, सॉफ्ट हँड सन्मान दिलाय, सिंगल झाली आहे, पूर्ण दुसरीचा कॉल आहे. फिल्डर सोबत सध्या खेळतोय, फिल्डरची टस्ट घेतात सागर आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज भगवान. गुड रनिंग बिटवीन द विकेट, या दोन धावाच्या मदतीनं धावफलक पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, जी आपण धावफलकावरती पाहताय 45, अजूनही 13 धावेची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 13 धावा. ओव्हर द विकेट, बॅट अँड पॅड मध्ये होता, गॅप मोठा, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, वॉर्ड ऑफ फॉल्डिंग. यावेळी क्षेत्ररक्षण चांगला थ्रो देखील तितका सुंदर, ऑन बॉल एक जबरदस्त ऑन द स्टंप थ्रो आला, एक सिंगल नंतर स्कोर पुढे जाल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 46, बनवायच्या तर 58, बॉल शिल्लक आहेत 9 आणि आतापर्यंत या मॅचमध्ये जवळजवळ एक्स्ट्रा 13-14 खर्च झालेत मिस फिल्डिंगमुळे. आणि हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून फलंदाज सागर पाटीलनं ठोकलाय एक दर्जेदार षटकार. बॉल जर षटकार आला तर ऋतिक भोईर आणि प्रमोद भोईर यांच्याकडनं, प्रमोद गायकर यांच्याकडनं 2000 कॅश प्राईज. बॅटिंग करणाऱ्या फलंदाज सागर पाटीलसाठी मॅच ओपन, सामना खुला झाला. स्विच हिटचा फटका, अपील लॅग बी फोर विकेट एल बी डब्ल्यू फलंदाज बाद. आलेला षटकार, कॅच ड्रॉप झाल्यानंतर मिळालेलं फलंदाज भगवानला जीवनदान. आलेल्या 6 धावा, त्याच्या आधी एक कॅच ड्रॉप, तिकडे आलेला 2, पहिला जेल सुटला, तिकडे आलेला चौकार. एक्स्ट्राज एक्स्ट्राज एक्स्ट्राज,
इथे फटका चालला मिड विकेटला, डाउन दी बॉल, फील्डर नाही पोहोचणार, बनून राहतील प्रेक्षक। संपली मॅच, चार षटकांमध्ये जिंकला सामना आणि ताकद दाखवत असताना मलंगड टेनिस बॉल क्रिकेट मधून आलेला संघ जय खांडेश्वर गोरपे उधळतो विजयाचा गुलाल आज नागझरीच्या आमदार चषकामध्ये। अभिनंदन अँड हार्ड लक कोप्रोली पेन, आपण आलात, एक शिस्तबद्ध आणि चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय भवानी कोप्रोली पेन क्रिकेट संघाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आमच्या श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। आणि या